चंद्रपुर में 40वीं राज्य स्तरीय कला शिक्षण परिषद का आयोजन प्रियदर्शनी सांस्कृतिक सभागृह में किया गया। महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडल पुणे संलग्न चंद्रपुर जिला कलाध्यापक संघ द्वारा 40वीं राज्य स्तरीय कला शिक्षण परिषद का आयोजन प्रियदर्शनी सांस्कृतिक सभागृह चंद्रपुर में किया गया है। इसी के तहत 29 दिसंबर को इसके उद्घाटन के अवसर पर स्वागताध्यक्ष के रूप में जिले के पालक मंत्री एवं राज्य के वित्त वनवन नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार, उद्घाटक के रूप में प्रफुल्ल सामंत सुप्रसिद्ध अंतरराष्ट्रीय चित्रकार एवं PR पाटिल अध्यक्ष महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडल के साथ ही अन्य मान्यवरों में देवरा भोंगले जिला परिषद अध्यक्ष महापौर अंजली घोटेकर शिक्षणाधिकारी संजय डोरलीकर जयंत बोबड़े मुख्य अभियंता CSTPS युवराज दत्त विकास कोल्लेकर आदि मान्यवर मौजूद थे। मान्यवरों के स्वागत के पश्चात उन्होंने अपने मनोगत व्यक्त किए। एखादी सुंदर कलाकृती केली तर त्या कलाकृतीला जगामध्ये मान्यता मिळते आणि जगात आपल्या देशामध्ये संपत्तीचा ओघ हा अन्याच्या दृष्टीने सुद्धा कला हे महत्त्वाचं आणि प्रमुख माध्यम आहे हे त्या दिवशी जाणवलं। जेव्हा आमिर खान यांनी चंद्रपूरच्या एका कार्यक्रमाचं निमंत्रण द्यायला आम्ही बसलो आणि आमिर खान मला जेव्हा सांगत होता की दंगल चित्रपट आपल्या देशामध्ये तर लोकप्रिय झालाच पण तो दंगल चित्रपट हा चीनमध्ये सर्वात जास्त लोकप्रिय झाला। चीनच्या चित्रपटाचे रेकॉर्ड जर कोणी तोडले असेल तर ते दंगल चित्रपटाने तोडले। त्याच्या एकूण GDP मध्ये महाराष्ट्राचं कॉन्ट्रीब्युशन 15% आहे, इंडस्ट्रियल कॉन्ट्रीब्युशन 20.50% आहे, सर्व्हिस टॅक्स मध्ये 19.68% आहे, पण कला संस्कृती कला आविष्कार यामध्ये आपण किती पुढे आहोत। आणि मग तेव्हा मला लक्षात आलं की या महाराष्ट्राचे 16 जास्त जिल्हे असे आहेत की ज्या ठिकाणी कलेचा आविष्कार करण्यासाठी कोणताही मंच आणि व्यासपीठ उपलब्ध नाही। मग त्या दिवशी मी निर्णय केला की महाराष्ट्रामध्ये जर आपण एकीकडे या सर्व मग चित्रकला असेल गायन असेल नृत्यकला असेल वादन असेल भारतरत्न ज्यांनी प्राप्त केलं ते पंडित भीमसेन जोशी जर महाराष्ट्राची शान असेल तर अशा सर्व गोष्टींना एक चांगलं व्यासपीठ उपलब्ध केलं पाहिजे। आणि मग तेव्हापासून मी ज्या जिल्ह्यामध्ये नाट्यगृह नव्हते कलेचा आविष्कार दाखवण्यासाठी संधी नव्हती अशा सर्व ठिकाणी मग नाट्यगृह किंवा सभागृह करायला सुरुवात केली। शिक्षक म्हटलं तर बऱ्याच वेळा असं होताना दिसतं की एकदा त्याला जर नोकरी लागली की त्याची कला त्याच्या हातातून सुटून जाते, पण मात्र या ठिकाणी तसं होताना दिसत नाहीये। या प्रदर्शनामुळे ही हा जो काही समज आहे हा नक्कीच लोकांचा दूर होईल असं मला पूर्ण विश्वास वाटतो। फक्त आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की दिवसेंदिवस कला शिक्षकांचे प्रश्न खूप वेगवेगळ्या पद्धतीचे निर्माण होत आहे। जे राज्य आहे हे जगभरात अजिंठा वेरूळच्या कलाकृतींमुळे ओळखलं जातं। नंतर आपल्या महाराष्ट्रात बॉलिवूड सारखी चित्रपट सृष्टी जी एक फार मोठी इंडस्ट्री आहे म्हणजे ती सुद्धा एक कलेचं एक मोठी इंडस्ट्री आहे। अशा अनेक गोष्टी महाराष्ट्राला लाभलेल्या आहेत की ज्या माध्यमातून ज्या कलेच्या माध्यमातून खरी महाराष्ट्राची ओळख आहे। मात्र तिथे कला शिक्षकांची आणि चित्रकारांची बऱ्याच अंशी उपेक्षा होताना दिसते। तर हे थोडं खेदानं मला सांगावंसं वाटतंय आणि मला पूर्ण आशा आहे की सुधीर भाऊ नक्कीच आपली यासाठी मदत करतील आणि कलाकार कला शिक्षकांसाठी त्यांच्या ज्या काही मागण्या असतील त्यासाठी विचार करतील। इस समय CTV के संवाददाता वैभव रुयारकर सभागृह में मौजूद थे। प्रस्तुत है इस राज्य स्तरीय 40वीं कला शिक्षण परिषद की झलकियां हमारे तंत्र निर्देशक शैलेश गणवीर की नजर से।